भारत आणि फ्रान्सच्या नौदलांच्या वरुण 2021 या द्विपक्षीय युद्ध सरावाला आज अरबी समुद्रात प्रारंभ होत आहे. या सरावाची ही 19वी फेरी असून येत्या 27 एप्रिलपर्यंत हा युद्ध सराव सुरू राहणार आहे. भारतीय नौदलाकडून या युद्ध सरावात क्षेपणास्त्र संहारक कोलकाता, क्षेपणास्त्र वाहक तर्कश आणि तलवार, कलवारी क्षेणेची पाणबुडी, लांब पल्ल्याचं सागरी देखरेख विमान आणि ताफा सहाय्यक जहाज दीपक यांचा सहभाग असणार आहे. दीपकच्या बरोबर सी किंग आणि चेतक हेलिकॉप्टर्स देखील या युद्धसरावात समाविष्ट असतील. भारतीय नौदल पथकाच्या नेतृत्वाची धुरा रिअर अॅडमिरल अजय कोचर यांच्याकडे असणार आहे. वरुण 21मुळे भारत आणि फ्रान्सच्या नौदलांमधलं सहकार्य आणि सामंजस्य अधोरेखित होत आहे. भारत प्रशांत क्षेत्रात सागरी सुरक्षा आणि खुलं वातावरण कायम राखण्यासाठी तसंच आंतरराष्ट्रीय सीमांचा नियमानुसार सांभाळ करण्यासाठी असे युद्धसराव येत्या काळात महत्वाचे ठरणार आहेत.